कार्यकारिणीच्या बैठकीसाठी शरद पवार दिल्लीला रवाना। पक्षाची घटना आणि संघटनात्मक बदलांबाबत महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता। शिवसेनेचे दोन नाराज आमदार मंगळवारी भिडल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नागपूर दौऱ्यातून माघारी परतले। सूत्रांची एबीपी माझाला माहिती, शिंदे गटाकडून मात्र इन्कार। 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार, शिवसेनेला आश्वस्त करण्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रयत्न। राज्यामधल्या राजकीय उलथापालथीमुळे राज ठाकरेंचा चिपळूण दौरा पुढे ढकलला, आधी मुंबईमध्ये मेळावा घेऊन राजकीय परिस्थितीवरती भाष्य करणार। अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित कंपनीविरुद्ध ईडीच्या आरोपपत्राची पीएमएलए कोर्टाकडून दखल। जरंडेश्वर कारखान्याच्या गहाण मालमत्तेचं प्रकरण। उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात विदर्भापासून। 9 आणि 10 जुलैला विदर्भातल्या 5 जिल्ह्यांचा दौरा। आज कोकणाला पावसाचा रेड अलर्ट, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता। मुंबई आणि ठाण्यात मुसळधारेचा अंदाज, तर परभणी आणि हिंगोलीमध्ये जोरदार पावसामुळे ओढ्यांना पूर। कोकणवासियांसाठी रेल्वेकडनं खुश खबर, गणेशोत्सवाच्या काळात आणखी 52 फेऱ्या चालवण्याचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।